आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेऊयात द केरला स्टोरीची गोष्ट किती खरी किती खोटी अभिनेत्री अदा शर्मा अभिनीत आणि सुदीप तो सेन दिग्दर्शित द केरला स्टोरी या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून त्यावर वादही निर्माण झालेत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी रविवारी चित्रपटाच्या निर्मात्यांवर टीका केली द केरला स्टोरी चित्रपटाचा ट्रेलर मागच्या आठवड्यात युट्यूबवर अपलोड करण्यात आला ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर बरेच अनेकांनी या चित्रपटाची कथा बिनबुडाची आणि अपप्रचार करणारी असल्याचं सांगितलं तर काहींनी केरळमध्ये होणाऱ्या धर्मांतरावर या चित्रपटामुळे प्रकाश पडेल अशी आशा व्यक्त केली चित्रपटातून बत्तीस हजार महिलांचं धर्मांतर केल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे केरळमध्ये एवढ्या प्रमाणात खरंच धर्मांतर झाले का तेथील युवतींना इसिसमध्ये सामील केलं गेलं का यावर टाकलेला हा प्रकाश होत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी चित्रपटाला विरोध करताना सांगितलं या चित्रपटाच्या माध्यमातून काही लोक खोट्या गोष्टींचा प्रचार आणि धार्मिक तुष्टीकरणाचं राजकारण करतात संपूर्ण संघ परिवार कोणत्याही पुराव्याशिवाय या खोट्या गोष्टी पसरवत आहे केरळच्या बत्तीस हजार महिलांनी इस्लाम कबूल केला हे दादांत खोट आहे हे खोट कथानक संघ परिवारानंच रचलेलं असून अशा प्रचारकी चित्रपटांमधून मुस्लिमांप्रती निर्माण होणारा द्वेष हा त्यांना केरळच्या राजकारणात फायद्याचा ठरू शकतो थु। पिनराई विजयन पुढे म्हणाले की लव जिहादच्या विषयात तथ्य नसल्याचे तपास यंत्रणा न्यायालये आणि गृह खात्यानं स्पष्ट केलंय जगासमोर केरळला बदनाम करण्यासाठी या सर्व गोष्टींचा आमच्या राज्याशी संबंध जोडला जातोय चित्रपटाची कथा नेमकी काय आहे ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे केरळमधील युवतींच्या एका गटाचं धर्म परिवर्तन करून त्यांना बळजबरीने इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया म्हणजेच इसिस या संघटनेत सामील होण्यास भाग पाडला आहे अभिनेत्री आदा शर्मानं या चित्रपटात एका हिंदू मल्याळी नर्सचं सा पात्र साकारलं आहे या पात्राने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तिचे नाव फातिमा असं ठेवलं जातं फातिमा लग्नानंतर इसिस या संघटनेत सामील होते अफगाणच्या तुरुंगात चौकशी दरम्यान फातिमाचं सत्य उलगडू लागतं फातिमासारख्या हिंदू आणि ख्रिश्चन असलेल्या बत्तीस हजार तरुणींची फसवणूक करून त्यांचं धर्मांतर केल्याची बाब समोर येते न केरला स्टोरी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केलाय आजवर लपून ठेवण्यात आलेल्या सत्यावरचा पडदा उठतोय अशी ओळख चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दाखवली जाते चित्रपट सादर करणाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे याबाबतचे पुरेसे पुरावे आहेत चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शित होईल विपुल शहा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे अभिनेत्री अदा शर्मासह योगिता बिहाणी सोनिया बलानी आणि सिद्धी इदनानी या महिला कलाकार देखील यामध्ये आहेत पीडितांचा आकडा खरा आहे का चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आतापर्यंत धर्मांतर केलेल्या आणि बेपत्ता असलेल्या तरुणींचा आकडा बत्तीस हजार असल्याचं दाखवण्यात येत होतं या आकड्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे टीकाकारांनी हा आकडा खोटा असल्याचं सांगितलंय चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी असं सांगितलं की त्यांच्याकडे या दाव्याबाबत पुरावे आहेत मात्र ते सार्वजनिक करण्यास त्यांची हरकत आहे फेस्टिवल ऑफ भारत या युट्यूब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुदीप्तो सेन म्हणाले की दोन हजार दहा साली तत्कालीन मुख्यमंत्री ओमेन चांडी यांनी केरळ विधानसभेत एक अहवाल मांडला होता केरळमध्ये दरवर्षी दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे मुलींचं इस्लाममध्ये धर्मांतर होत असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलाय सेन मुलाखतीत पुढे म्हणाले की अहवालाचा आधार घेतल्यास दोन हजार दहा पासून आतापर्यंत किमान बत्तीस तेहतीस ते ते हजार मुलींचे धर्मांतर नक्कीच झाले असेल असा अंदाज काढता येतो त्यामुळेच हा आकडा चित्रपटात दाखवण्यात आलाय सेन पुढे म्हणाले की मी या आकडेवारीबाबत चांडी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आकडेवारी मान्य करण्यास नकार दिला पण माझ्याकडे याबाबतची कागदपत्र आहेत सेन यांनी दावा केल्याप्रमाणे द इंडियन एक्सप्रेसने दोन हजार दहा सालचा सा तो तथाकथित अहवाल शोधण्याचा प्रयत्न केला मात्र सेन यांनी आकडेवारी सांगितलेला असा कोणताही अहवाल हाती लागला नाही योगायोगाने सुदीप्तो सेन हे मागच्या वर्षी गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ज्युरी होते जुरींचे अध्यक्ष असलेल्या नदाव लॅपिड यांनी महोत्सवाच्या सांगता समारंभात द कश्मीर फाइल्स या चित्रपटाला प्रचारकी चित्रपट म्हटलं होतं त्यावेळी सेन यांनी लॅपिड यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता लॅपिड यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण चित्रपट महोत्सवाला गालबोट लागलं असंही ते म्हणाले होते केरळमधून इसिस भरती झाली का द केरला स्टोरी मध्ये फक्त इस्लाममध्ये धर्मांतर झाल्याचा मुद्दा सांगून कथा संपत नाही तर या मुली केरळमधून बेपत्ता झाल्याचं आणि नंतर इसिस या संघटनेमध्ये जिहादींना सेवा देण्यासाठी सामील झाल्याचं दाखवण्यात आले इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेत काही भारतीय नागरिक असल्याची बाब पहिल्यांदा दोन हजार तेरा मध्ये उजेरात आली तेव्हापासून अनेक भारतीय इराक आणि सिरियामध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी दाखल झालेत हे समोर आलं यंत्रणांनी शंभरहून अधिक लोकांना अटक करून सिरियाच्या बाहेर काढलं इस्लामिक स्टेटची प्रेरणा घेऊन काहींनी भारतावर हल्ला करण्याची योजनाही आखली अशाही काही लोकांना अटक झालेली आहे द केरला स्टोरीमध्ये दाखवण्यात आलेल्या त्या चार मुलींचं काय द केरला स्टोरीमध्ये चार मुलींची कथा सांगण्यात आली आहे या महिला दोन हजार ते दोन हजार अठरा दरम्यान त्यांच्या पतीसोबत अफगाणिस्तानात प्रवास करून तिथून पुढे इसिसमध्ये सामील होतात या महिला सध्या अफगाणी तुरुंगात असल्याचं दाखवलं गेलं आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये स्टार न्यूज ग्लोबल या संकेतस्थळानं चार महिलांची मुलाखत घेतली खोरासन फाईल्स द जर्नी ऑफ इंडियन इस्लामिक स्टेट विडोज असं या मुलाखतीचं नाव आहे